प्रभाग क्रमांक 25 इथं नगरसेविका सौ मनीषाताई प्रमोद हुच्चे यांच्या निधीतून पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 25 इथं नगरसेविका मनीषा हुच्चे यांच्या निधीतून पाईपलाईन कामाचा शुभारंभ लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन अविनाश महागावकर तसंच भाजपाचे दक्षिण मंडल अध्यक्ष शिवशरण बब्बे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक रजपूत यांनी सांगितलं की गेली 25 वर्ष पिण्याच्या पाण्याचा त्रास होता, वारंवार पाठपुरावा करून देखील काम होत नव्हतं. महिलांचा हा मोठा प्रश्न मनीषा हुच्चे यांनी मार्गी लावून 10 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. गणेश जन्म मुहूर्तावर पूजन करून काम सुरू करण्यात आलं. महिलांसाठी हा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला. याप्रसंगी नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी नागरिकांचं अभिनंदन करून आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक वैभव हत्तुरे, जितेश काळे, विशाल बनसोडे, निखिल कांबळे, शरद पवार, दीपक सुतार, ठेकेदार नागेश पुप्पल, व्यंकटेश अवरंगे, के बी सगर आदींची उपस्थिती होती. आम्ही एकदा शब्द दिलाय की तुमचं काम आम्ही करणार, पाण्याच्या पाईपलाईनचं असू द्या, ड्रेनेजचं असू द्या किंवा याचं. आणि सांगताना खूप आनंद होतं की हे काम इतकं पाठपुरावा केला, जवळजवळ आयुक्त बरोबर म्हणजे भांडण करण्यापर्यंत आमचं हे गेलं होतं की सगळ्या महिला कर्मी सर वगैरे आम्ही सगळे जाऊन की आम्हाला 25-30 वर्ष झाले हद्द वाढवून, तरी सुद्धा सगळे टॅक्स भरतात, सगळे करतात नागरिक, मग का सुविधा मिळत नाहीये, एवढ्या वर्ष चाललं आमच्या भागाचा विकास का नाहीये, आम्हाला काही नको, फक्त पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं तेवढं करून द्या. आणि त्याच्यासाठी मी माझा सर्व निधी आहे ते फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरला आहे. सांगायची गोष्ट आणि आनंदाची पण गोष्ट आहे की आज सगळंच कामं पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर माझे सगळे बंधू शेजवाद भाऊ असू देत, वैभवदादा असू देत, सगळ्यांनी मला याच्यासाठी मदत केली आहे आणि सगळ्यांच्या प्रेरणेतून आज हे काम पूर्ण होत आहे. खरंच हद्दवाडमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. आज तिघांनंतर बघितलं तर एखादा कार्यक्रमाला तिन्ही नगरसेवक एकत्र येत आहेत, तिघे एक विचाराने काम करतायत. त्यांनी पाण्याला पैसे दिले असतील तर त्यांनी रस्त्याला दिले असतील, कुणी गटारीला दिले असतील, कुणी म्हणजे जिमच्या साहित्याला दिले, म्हणजे मिळून काम झाल्यामुळे एका गल्ली दोघांचे वांदे नाहीत, सगळ्यांना सगळं काम झालंय. आणि सगळ्यात अवघड जे आहे ते पाणी पुरवठ्याला निधी उपलब्ध करून देणे नाही, तर निधी उपलब्ध करण्यासाठी जे त्रास आहे ना, जसं ते सांगितले त्याच्या पुढचं आहे की ते न परवडणारा कार्यक्रम म्हणजे पाणी पुरवठ्याचे कॉन्ट्रॅक्टर मिळणं. राजीव गांधी नगर असेल, टिळक बापूजी नगर असेल, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून पिण्याची पाईपलाईन नाही आहे, 40-40 वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मनीषाताईंनी त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी सोडवला आहे. म्हणजे खरं तर त्या सोलापूरच्या म्हणजे एक मला त्यांना सांगावंच वाटतं, खरं तर ते सोलापूरच्या मेधा पाटकरताई म्हणलं तरी काही वावगो ठरणार नाही असं मला याच्याकडे वाटतं. इतक्या पाण्याप्रश्नी ते जागरूक आहेत, अनेक वेळा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मागच्याच महिन्यात त्यांनी गुलाबाबानगर संत गुलाबाबानगर मध्ये पिण्याचे पाईपलाईन सोडवला, प्रश्न सोडवला आहे. आपल्या मजुरी झोपडपट्टी मध्ये सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. ठीके कोरडी मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न ताईंनी हातात घेतलेलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलंय.